शिवजयंतीच्या तारखेच्या नव्या वादामुळे आमदार सुरेश हळवणकर यांच्यावर ज्येष्ठ व्याख्याते हर्षल बागळे यांनी बोचरी टीका केली आहे. भाजपा आणि शिवसेना सरकारनं शिवजयंतीच्या तारखेचा वाद काढण्यामागं मोठं षडयंत्र आहे. सध्या राज्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि बोंडअळी हे दोन मोठे प्रश्न सुरू आहेत. या शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून दिशाहीन करण्यासाठी केलेला हा प्रयोग आहे. छत्रपती शिवरायांची जयंती ही 8 एप्रिलला साजरी करण्याची तर शिवसेना तिथीनुसार साजरी करा अशी मागणी करत आहे. शिवसेना आणि भाजपच्या आमदारांनी अगोदर आपला वाढदिवस तिथीनुसार साजरा करावा अशा रोखठोक शब्दात वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते हर्षल बागल यांनी पत्रकाद्वारे भाजपा आमदार हळवणकर आणि शिवसेनेचा निषेध नोंदवला आहे. क्रांतिसूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी रायगडावर जाऊन शिवरायांची समाधी शोधून जगातली पहिली शिवजयंती 19 फेब्रुवारीला रायगडावर साजरी केली. शिवजयंती ही 19 फेब्रुवारीलाच साजरी केली जाणार आहे. ज्यांना तिथीचा आग्रह आहे त्यांनी अगोदर आपले वाढदिवस आणि आपल्या आईवडिलांच्या जयंत्या आणि पुण्यस्मरण तिथीलाच घालावं अशी जहरी टीका बागल यांनी केली. शिवजन्मावर वाद घालून नवीन वाद काढला तर महाराष्ट्रात नवीन वादाची ठिणगी पडल्याशिवाय राहणार नाही. आमदार हळवणकर याचा लोकशाही पद्धतीनं निषेध नोंदवणार असल्याचंही पत्रकात हर्षल बागल यांनी नमूद केलं आहे. मराठा क्रांती मोर्चा समन्वय समिती आणि प्रत्येक जिल्हा समितीनं देखील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही 19 फेब्रुवारीलाच साजरी केली जाणार असल्याचा ठराव मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत मंजूर केलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात एकाच दिवशी अर्थात 19 फेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी होणार असल्याचा विश्वासही व्याख्याते हर्षल बागल यांनी व्यक्त केला.